मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। वालाची भाजी वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते। कोकणामध्ये याला वालाच्या भिरड्याही सुद्धा करतात। घरात कोणता विशेष कार्यक्रम असेल, सणासुदीच्या दिवशी ही वालाची भाजी आवर्जून केली जाते। इतकी ही छान आणि टेस्टी बनते। आज आपण मोजक्या साहित्यामध्ये खूप छान अशी चविष्ट भाजी आज इथे बघणार आहोत। चला साध्या सोप्या पद्धतीने भाजी कशी करायची हे बघूया। तर इथे मी वाल घेतलेले आहेत, हे मोड आलेले वाल मी सोलून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला एका भांड्यामध्ये थोडं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 लसूण पाकळ्या घालायच्यात। लसूण पाकळ्या छान अशा खमंग वास सुटेपर्यंत याला परतून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तोही तेलावरती आपल्याला 2 मिनटं याला परतून घ्यायचा आहे। कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत। आणि त्यानंतर याच्यामध्ये हळद घातलेली आहे 1/2 छोटा चमचा। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। वाल करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे पण चवीला अगदी भन्नाट लागतात। कमी साहित्यामध्ये इतकी छान भाजी तयार होते। आपण हे सगळं साहित्य असं मिक्स करून घेतलेलं आहे। कढीपत्त्याची पानं घालायला मी इथे विसरले, तेही मी याच्यामध्ये टाकले बघा। त्यानंतर सगळं मिक्स करून घेतल्यावरती आपल्याला वाल घालून घ्यायचे आहेत। पाणी न घालताच आपल्याला वाल असे परतून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवरतीच आपल्याला साधारण 4 ते 5 मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवून ह्याला परतवलं तरी चालेल, पण पाणी याच्यामध्ये ॲड करायचं नाही सुरुवातीला। अशा पद्धतीने जर तुम्ही वाल परतून घेतले ना तर ते खाण्यासाठी भाजी खूप टेस्टी लागते। झाकण ठेवून याला आपण शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला मसाला याचा तयार करून घ्यायचा आहे। तर मसाल्यासाठी इथे मी थोडंसं खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे बघा, इथे ओल्या खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे मी, बारीक कट करून पीस करून घेतलेले आहेत। त्यानंतर याच्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घातलेले आहेत। इथे मी जिरं घातलेलं आहे 1/2 छोटा चमचा। त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे आणि तिखट मसाला घातले इथे मी 2 चमचे। थोडंसं पाणी घालून ह्याला आपण बारीक वाटून घेणार आहोत। आणि वाटल्यानंतर इथे मी एका कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे। तेल थोडं जास्त घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हिंग घातलेलं आहे। आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घातले मी 1 चमचा। आणि त्यानंतर आपल्याला वाटलेला मसाला ॲड करायचा आहे आणि छान असं तेलावरती याला परतून घ्यायचं आहे। पाणी न घालताच आता आपल्याला ह्याला परतून घेणार आहोत। 2 मिनटं याला छान असं परतवल्यावरती मसाल्याचा एकदम कच्चेपणा निघून गेला पाहिजे। झाकण ठेवायचं आहे याला, झाकण ठेवून छान असं शिजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता बघा, बऱ्यापैकी आता आपला मसाला हा शिजलेला आहे। वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या प्रकारे ही वालाची भाजी केली जाते। कोणी याला भिरडंही म्हणतं, कोणी वालाची भाजी म्हणतं। वालाची भाजी ना थोडीशी स्पायसी असेल ना तर ती खायला ना खूप छान लागते। आता आपण याच्यामध्ये वाल घालून घेतलेले आहेत। वाल आपल्याला 4 ते 5 मिनटं छान शिजून घ्यायचे आहेत। त्यानंतरच आपल्या या मसाल्यामध्ये ॲड करायचे आहेत। छान अशी शिजून घ्यायची आहे, झाकण ठेवून याच्यावरती आपल्याला शिजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एक बघा, झटपट तयार होणारी वालाची भाजी आपली इथेही तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही वालाची भाजी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।